विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी दुसरी मध्ये आपण चित्रे पाहून वाक्य तयार करा पाहिलेले. म्हणजे काय? आम्ही गेल्या वर्षी बघा, तुम्हाला एखादं चित्र द्यायचो, आंब्याचं चित्र द्यायचो, कुठल्या एखाद्या पक्षाचं चित्र द्यायचो, तुमचं एक चित्र द्यायचो. आणि काय आपण बघितलेलं आहे की त्या चित्रावरून आपण काय करायचो, वाक्य तयार करायचो. त्या चित्रावरून आपण वाक्य, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला ते चित्र व्यवस्थित ओळखता आलं पाहिजे. चित्र व्यवस्थित ओळखता आलं की आपण त्या चित्रावरून वाक्य तयार करायचो. आज तशाच प्रकारे आपण दिलेल्या चित्राचा वापर वाक्यात करायचं. इथे पहा, फळावरती मी काही वाक्य दिलेली आहे. फळावरती एक वाक्य दिलेलं आहे. पहिलं वाक्य बघूया, हे आमचे चित्र दिलेले घरात आई बाबा दादा आजी आजोबा मुली नाते. इथे काय दिलेलं आहे, फळावरती तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये एका चित्राचा समावेश केलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की त्या वाक्यात त्या चित्रावरती ते चित्र कशाच आहे ते ओळखून त्या चित्राच्या ऐवजी आपण शब्दाचा वापर करायचा आहे. इथे काय करायचं आपल्याला, त्या चित्राचा वापर करून चित्राचा उपयोग शब्दात करायचा आहे. म्हणजे कसं, इथे चित्र दिलेलं आहे, हे चित्र कशाचं आहे सांगा. मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात, हे तुम्हाला चित्र ओळखता येणार आहे. तर हे चित्र कशाचं आहे, हे चित्र आहे घराचं. बरोबर, मग इथं आपल्याला हे शब्द हे चित्र ओळखता आलं, मग हेच वाक्य आपल्याला काय करायचंय, पुन्हा घ्यायचं. हे जे वाक्य दिलेले ते आपल्याला परत घ्यायचंय. फक्त काय करायचंय, पहिल्या चित्रामध्ये पहिल्या वाक्यामध्ये चित्र दिलेलं आहे आणि चित्राच्या ऐवजी आपल्याला दुसऱ्या वाक्यात काय करायचंय, शब्द घ्यायचंय. म्हणजे काय करायचंय, चित्राऐवजी शब्द वापरून ते वाक्य पुन्हा लिहायचे. मग बघा, हे आमचे, इथे मी वाक्य परत लिहिलेले आहे पहा, हे आमचे डॅड आहे. हे चित्र कशाच आहे, घराचं. काढा, हे आमचे घर. आपण चित्रामध्ये वाक्य तयार कसं करायचं हे पाहिलेलं आहे. आता आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करायचं पाहत आहोत. चित्राऐवजी आपण इथे शब्द वापरला आणि बाकी आहे तसं वाक्य पूर्ण लिहायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, फक्त जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राच्या ऐवजी आपण शब्द वापरायचा, बाकी जे वाक्य आहे ते परत पुन्हा तसंच्या तसं लिहायचं आहे. बघा, हे आमचे घर, घरात आई बाबा दादा आजी आजोबा मम्मी राहते. वाक्यामध्ये आपण बदल केला का, नाही. वाक्य जसं पहिली दिलेलं आहे तसंच आपण खाली लिहिलेलं आहे. फक्त फरक आपण काय केला की जे पहिल्या वाक्यात चित्र दिलेलं आहे आणि तेच वाक्य परत लिहिताना आपण चित्राच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे, आपण इथे शब्द लिहिले. त्याला म्हणतात आमचे घर. आमचे घर म्हणजे काय, दिलेल्या चित्राच्या ऐवजी आपण काय करायचं आहे, शब्द लिहायचा आहे. तर चला आपण आता चित्राच्या ऐवजी शब्द लिहून झालाय आपला, आता त्या वाक्याचं आपण वाचन करूया. हे आमचे घर, पूर्ण विराम, घरात आई बाबा दादा आजी आजोबा मम्मी राहते. झालं पहिलं वाक्य. तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 17 आणि 18 या दोन पानावरती अशी काही वाक्य दिलेली आहेत. चला तुम्ही पुस्तकाचा पान नंबर 17 आणि 18 उघडा. उघडलं सर्वांनी, पान नंबर 17 आणि 18 उघडलं ते समोरासमोर ते पानावरती बघा, ही वाक्य दिलेली आहे. ते या वाक्यात आपल्याला काय करायचं आहे, चित्राऐवजी शब्द लिहायचे. आता पुढचं चित्र बघा, पुढचं वाक्य बघा. पुढचं मी वाक्य सांगते, तुमचं सगळ्यांचं लक्ष व्यवस्थित पुस्तकात पाहिजे. आई घरी एक चित्र दिलंय, मला सांगा आता हे चित्र कशाच आहे. ओळखला ते चित्र कशाच आहे, हुशार आहात. मला माहिती आहे ह्याचा आपण सर्रास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता मोठ्या प्रमाणात आपण या वस्तूचा वापर करतो.
वही ते आहे म्हणजे इथे एकूण 12 वाक्य दिलेले आहेत तर त्यामधील 6 वाक्य आपण इथे पाहिलेले आहेत तो उरलेली 6 वाक्य तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्वांनी सोडून झालं की मला दाखवायचं आहे मला सर्वांनी ही व्यवस्थित वाक्य तुम्हाला बघा पुस्तकाच्या पान नंबर 17 आणि 18 पान नंबर वरती ती वाक्य दिलेली आहे त्या वाक्यामध्ये वाक्य दिलेले आहे आणि खाली एक एक रेषा दिलेली आहे त्या रेषेवरती ती वाक्य लिहायची आहे आणि काही वाक्य मोठी आहे काही वाक्य मोठी आहे पण जागा कमी असते तर ती काय करायचं तिथेच खाली एखादी पट्टी ओळ टाकायची आणि त्याच्यावरती ती वाक्य लिहायची आणि ही जी वाक्य आहेत